राज्यभरात महाराष्ट्र विद्युत वितरण आणि पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित, तर सर्वसामान्यांनाही संपाचा फटका। महाराष्ट्र वीज कामगार महासंघ देखील संपामध्ये सहभागी, राज्यातील 40,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा, हा संप 72 तासांचा, महासंघाच्या अध्यक्षांची माहिती। वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली, सह्याद्री अतिथिगृहावरती होणार बैठक, अधिकाऱ्यांसह संघटनांचे पदाधिकारी राहणार उपस्थित। महावितरण कर्मचाऱ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सहानुभूती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याविषयीचा योग्य निर्णय घेतील, महावितरण कर्मचाऱ्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, मंत्री उदय सामंत यांची वीज कर्मचारी संपावरती प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी तातडीनं मार्ग काढावा, सरकार मूळ प्रश्नांना बगल देत आहे, राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंची वीज कर्मचाऱ्यांच्या संपाविषयीची भूमिका। नाशिक एक लहरे औष्णिक वीज प्रकल्पाचे कामगार संपामध्ये सहभागी, सुमारे 600 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग, वरिष्ठ कर्मचारी आणि पर्यायी कामगारांच्या माध्यमातून वीज निर्मितीचं काम सुरू। पुण्यातही संपाचा नागरिकांना फटका, धायरी परिसरात पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती। परभणीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 8 ते 10 महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांचं महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाण्यातील वीज वितरण केंद्राची सुरक्षा वाढवली, कर्मचारी संपावर गेल्यानं वीज वितरण केंद्र रिकाम, परिणामी जिल्ह्यातील अनेक भागात विद्युत पुरवठाही खंडित। वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा कोयना वीज निर्मितीला फटका, कर्मचारीच उपलब्ध नसल्यानं 36 मेगावॅट वीज निर्मितीचे 2 युनिट बंद, संप सुरू राहिल्यास कोयनेचे इतर युनिटही बंद होण्याच्या मार्गावर। विद्युत महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप, सातारा शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा ठप्प, सातारकरांची सकाळही अंधारात। कोल्हापुरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू, खासगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी, तर कार्यालयात मात्र शुकशुकाट। महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा नागरिकांनाही फटका, अहमदनगरच्या सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून बत्ती गायब, तर संपकरी कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांप्रती दिलगिरी व्यक्त। वाशिम जिल्ह्यातील विजेचे 6 सबस्टेशन बंद, 23,000 ग्राहक विजेअभावी अंधारात, तर 600 कर्मचाऱ्यांचं आज वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन। पारस औष्णिक विद्युत केंद्रातील युनिट क्रमांक 4 सकाळी 7:08 तांत्रिक कारणास्तव बंद, केंद्राचे मुख्य अभियंता सोनपेटकर यांची एबीपी माझाला माहिती, युनिट बंद असलं तरी विद्युत निर्मितीवरती परिणाम झाला नसल्याचं सांगितलं जात आहे। महावितरणच्या राज्यव्यापी कर्मचारी संपात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 30 संघटनांचा सहभाग, मात्र चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड या 4 तालुक्यांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत। नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीजनिर्मिती केंद्रातले कर्मचारी संपावर, संपामध्ये 95% कर्मचारी सहभागी असल्याचा दावा। धुळे जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे 800 कर्मचारी संपावर, जिल्ह्यातल्या शिरपूर, बोरीस आणि रोहिणी इथे उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित, नागरिकांना फटका, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार। महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा आरोग्य सेवेलाही फटका, उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती कार्यालयातला रुग्णालयातला वीजपुरवठा खंडित, परंतु 1.5 तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा औद्योगिक शहर असलेल्या खामगावलाही संपाचा फटका, 80% विद्युत पुरवठा सध्या बंद। नागपूरच्या कोराडी औष्णिक केंद्रातील संपकरी कर्मचारी आक्रमक, मध्यप्रदेशातनं कर्मचारी बोलावल्यानं संताप व्यक्त, प्रचंड विरोधानंतर अखेर मध्यप्रदेशच्या कर्मचाऱ्यांना माघारी पाठवण्यात आलं। अमरावतीमध्येही वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू, रात्रीपासून कॉटन मार्केट एरियामधील फिडर बंद असल्यानं स्थानिक दुकानांना फटका, तर शहरातील काही भागात बंद झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत। राज्यामध्ये विजेची मोठी तूट, सकाळी 8:30 23,000 मेगावॅटची विजेची मागणी, मात्र वीजनिर्मिती केवळ 14,000 मेगावॅट, राज्यभरातील वीजपुरवठ्याला फटका बसण्याची शक्यता। राज्यातल्या जनतेनं भयभीत होण्याची गरज नाही, पर्याय व्यवस्था झालेली असल्यानं विद्युत पुरवठा अखंडित राहील, महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांची माहिती। नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक किंवा चुकीच्या संदेशांवरती विश्वास ठेवू नये,
वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा, युद्धपातळीवरती सज्ज, तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन. वीज कर्मचारी युनियन्सला राज्य सरकारकडनं नोटीस, संपकऱ्यांना कामावरती परत घेणं बंधनकारक, अन्यथा कारवाईचा सामना करावा लागणार. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील चर्चेची महाविकास आघाडीच्या नेत्यांना कल्पना आहे, याला कुणाचा विरोध असं वाटत नाही, खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं आधी वक्तव्य केलं होतं. आम्हीही आमच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला तयार. दीपक केसरकर यांनीही 2024 साली तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी. संजय राऊतांचा केसरकरांवरती पलटवार. वंचितनं विश्वासार्हता गमावली आहे. गेल्या वेळेला ते एमआयएम सोबत गेले आणि आता शिवसेनेसोबत जात आहेत, त्यामुळे दोघांनी विश्वासार्हता गमावल्याची मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. रामदास आठवले ज्यांच्यासोबत आहेत त्यांची सत्ता येते. आमच्यासोबत आंबेडकर चळवळीतले अनेक नेते आहेत. उदय सामंत यांची ठाकरे आंबेडकर चर्चेवरती प्रतिक्रिया. माडच्या संपावरती तोडगा काढण्यात सरकारला यश. माडच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांची माहिती. मुंबईमध्ये मराठी तितुका मिळवावा विश्व मराठी संमेलन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री हजर राहणार. मुंबईमध्ये जैन समाजाचा भव्य मोर्चा. दक्षिण मुंबईतल्या मेट्रो सिनेमागृहाजवळ वाहतुकीची कोंडी. झारखंडमधील समवेत शिखर पर्यटन स्थळ घोषित करणं आणि गुजरातच्या पालिताना मंदिरामध्ये तोडफोड करणं, यामुळे जैन समाजाकडनं निषेध व्यक्त. वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंबाडी जुना पूल दुरुस्तीच्या कामासाठी 11 दिवस वाहतुकीसाठी बंद. तोवर दोनही बाजूंची वाहतूक नव्या पुलावरनं. वसईवासियांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होणार. आज प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित पत्रकार परिषद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अरविंद सावंत यांची खोचक शब्दात टीका. ठाण्यामध्ये घाण पसरल्याचा उल्लेख करत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न. अजित पवार यांची दुपारी पत्रकार परिषद. संभाजी महाराजांवरील वक्तव्याविषयी भूमिका स्पष्ट करणार, तर वीज कर्मचाऱ्यांचा बंद आणि विजेच्या तुटवड्यावर भाष्य करण्याची शक्यता. साताऱ्यामधील रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठकीसाठी शरद पवार उपस्थित. बैठकीनंतर पवारांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांना स्वराज्य रक्षक असा उल्लेख करायचा आहे आणि ज्यांना धर्मवीर म्हणून उल्लेख करायचा आहे त्यांनी तो करावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया. तर जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी आपल्याला कल्पना नाही. कुणी आमदार बोलतात, कुणी कार्यकर्ते बोलतात, त्या सगळ्यांचा उल्लेख करावा किंवा स्पष्टीकरण द्यावं याची आवश्यकता वाटत नाही, शरद पवार यांची भूमिका. ममता बॅनर्जींविरोधातील राष्ट्रगीत अवमान प्रकरणी 12 जानेवारीला निकाल. मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर होणार सुनावणी. 2021 मधल्या मुंबईतल्या कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप. भारत पेचे सीईओ सुहेल समीर यांचा राजीनामा. गेल्या काळात कंपनीचे संस्थापक असलेल्या अश्नीर ग्रोवर यांच्यासोबत वाद झालेला, त्यांच्या जागी आता नलीम नेगींची वर्णी लागणार. भारताकडे एशियन पॅसिफिक कोस्टल युनियनचं अध्यक्षपद. एपीपीयू ही 32 देशांची आंतरशासकीय संस्था आहे. आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची बॅटरी बदलण्याचा खर्च वाढणार. ऍपलकडनं रिप्लेसमेंट कॉस्टमध्ये वाढ करण्यात आली आहे. आयफोन 13 आणि त्यापेक्षा जुन्या मॉडेल्सचा समावेश आहे. नव्या वर्षाच्या निमित्तानं मोबाईल फोन कंपन्यांकडनं नवे स्मार्टफोन्स लाँच. पोकोनं या वर्षातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला, ज्याची किंमत आहे 6,500 रुपये. वन प्लसच्या 16 फोन्सना आता 5G सपोर्ट. 2020 नंतर लाँच झालेले वन प्लसचे सर्व स्मार्टफोन जिओ आणि आयडियाच्या 5G सपोर्ट करणार. गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे 2021 सालात 1,040 लोकांनी जीव गमावला, पीटीआय वृत्तसंस्थेचा रिपोर्ट. कांतारा चित्रपटातले अभिनेते किशोर कुमार यांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाल्याची माहिती. व्हायरसला खाणाऱ्या सूक्ष्म जीवाचा शोध. युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्कालिंगच्या वैज्ञानिकांचं संशोधन. कोरोना आणि इतर विषाणूजन्य आजारांवरती उपयोग होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.